आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. थकीत देणी दिल्याशिवाय गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही. पुण्यातील स्वाभिमानीच्या मेळाव्यात खासदार राजू शेट्टी गरजले. राज्यातील 22 साखर कारखान्यांनी शेतकऱ्यांची सुमारे 220 कोटींची एफआरपीची रक्कम थकवली असून ही थकीत देणी दिल्याशिवाय यंदाचा गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी पुणे येथील मेळाव्यात दिला आहे. मेळाव्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत माहिती देताना खासदार राजू शेट्टी म्हणाले, ज्या साखर कारखान्यांनी गेल्या वर्षीचे एफआरपीचे पैसे दिलेले नाहीत त्यांनी सुद्धा यंदाच्या गाळप हंगामासाठी साखर आयुक्तालयाकडे परवानगी मागितली आहे. त्यांना जरी परवानगी मिळाली तरी शेतकऱ्यांचे थकीत पैसे मिळाल्याशिवाय हे कारखाने आम्ही सुरू होऊ देणार नाही, असा इशारा त्यांनी दिलाय. ते पुढे म्हणाले, स्वाभिमानी शेतकरी संघटनेची 17वी ऊस परिषद येत्या 27 ऑक्टोबर रोजी होणार असून त्यात थकीत एफआरपी आणि चालू वर्षातील एफआरपी संदर्भात सविस्तर चर्चा होणार आहे. राज्य सरकार यंदा एफआरपी मध्ये 200 रुपयांनी वाढ केल्याचे सांगत आहे, मात्र वस्तुस्थिती वेगळी असून त्यातील 186 रुपये शेतकऱ्यांकडूनच काढून घेतले जाणार आहेत. त्यामुळे ऊस परिषद झाल्याशिवाय आम्ही गाळप हंगाम सुरू होऊ देणार नाही, असा इशारा खासदार राजू शेट्टी यांनी दिलाय. ऊस दर नियंत्रण कायदा तसेच 25 किलोमीटर अंतराची अट याबाबत कारखान्यावर बंधने घालण्यात यावीत असं मत व्यक्त करतानाच आगामी काळात आघाडीबाबत बोलताना दीडपट हमीभाव व संपूर्ण कर्जमाफी हे आमचे दोन मुद्दे आहेत. याबाबतचा कायदा करण्यासाठी आम्हाला जे कोणी मदत करतील त्यांच्या बरोबर आम्ही जाऊ, असं त्यांनी सांगितलं.